एक मधला एल एन टीचा जर का आपला कॉन्ट्रॅक्टर सोडला तर पुढचा चेतकवाला घ्या कल्याणवाला घ्या अजून पुढे दोन तीन ठेकेदार आहेत हे सगळे बंडल ठेकेदार आहेत ज्यांची पत नाही लायकी नाही ज्यांना कामाचा अनुभव नाही अशा ठेकेदारांनी ह्या केंद्र सरकारनी काम दिलं आणि त्यांनी ह्या कोकणाचा बट्ट्याबोळ करून टाकला बघा तुम्हाला प्रत्येक लेन हे अकरा मीटरची लागते आपल्याला तुम्ही कधी मापून बघा हे बावीस मीटरच्या दोन लेन त्याला सर्व्हिस रोड असं मध्ये आहे परंतु माझा महाराष्ट्र सैनिक आता उद्यापासून आपण टेप लावा प्रत्येक तुम्हाला ठिकाणी दहा मीटर मिळेल साडे नऊ मीटर मिळेल म्हणजे कामातच दीड दीड मीटर ह्या लोकांनी खळले बरं हे काम करताना इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलंय माझ्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी या रस्त्यावरती स्वतः फिरून या कामाची क्वालिटी परवाच आमच्या योगेश चेरीन दाखवलं काय परिस्थिती आहे ती इतकं निकुष्ट दर्जाचं काम म्हणजे केल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याचं मेंटेनन्स येईल अशा पद्धतीचं काम बरं यांनी म्हटलं की ह्या कोकणामध्ये नऊशे अॅक्सिडेंट स्पॉट आम्ही काढू म्हणजे जी धोकादायक वळण आहे ती आम्ही काढू परंतु ऐवजी नऊ जुने अठराशे अशी वळण यांनी केली त्या ठिकाणी रोज एक अपघात होतोय रोज आमचा कोकणी माणूस मृत्युमुखी पडतोय तुम्ही बघत असाल आमच्या भोसले घाटातलं वळण वलन। या वळणामध्ये आतापर्यंत इतके अपघात झाले की या अपघात अपघातामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडली अठ्ठावीसशे लोक ह्या रस्त्यावरती मृत्युमुखी पडली हा काय आकडा कमी नाही मला वाटतं एवढं होऊ नये यांच्या यांना जाग येऊ नये इतकं मुर्दाड सरकार आहे इतकं झोपी गेलेलं सरकार आहे एक तुम्ही सामान्य माणसाला अपेक्षा असलेला रस्ता देऊ शकत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राला गतिमान सरकार देण्याची स्वप्न दाखवता दा। अरे जरा तरी लाजा तुम्ही बाळगले पाहिजेत लाजा यांनी भाजून खाल्लेले आहेत बघा आपण महाराष्ट्रातली परिस्थिती ज्या जनतेने यांना निवडून दिलं ज्या विचारधारेने निवडून दिलं ज्या एका वचनाला याने निवडून दिलं त्या वचनाला एका रात्री त्यांनी हरताळ फासून टाकला शिवसेना भाजपच सरकार लढलं रात्री ते वेगळे झाले आणि सरकार स्थापन केलं महाविकास आघाडी त्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला पहाटेचा शपथविधी आधी झाला नंतर महाविकास सरकार आलं त्यानंतर चाळीस आमदारांचं पंड झालं गुवाहाटी मार्गे गोवा सुरत करत पुन्हा मुंबई सांगितलं काय तर आम्ही हिंदुत्वासाठी आम्ही महाविकास आघाडी सोडली आम्हाला राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून आम्ही सरकारमधनं बाहेर पडलो आणि या भाजपला पाठिंबा दिला खर तर हिंदुत्व हे सांगायचं होतं यांच्या सीए लोकांना यांच्या ज्या अकाउंट पाहणाऱ्या लोकांना ईडीने नोटीस पाठवली होती आणि नंबर आपला होता हे समजल्यानंतर यांनी झटकर उडी मारली फक्त त्याला हिंदुत्वाचा एक मुलामा दिला एक लोकांना आपूची गोळी दिली आणि लोकांना गंडवण्याचं काम केलं कालांतरने असं चित्र निर्माण झालं की हे केल्यामुळे बीजेपीची अवस्था ह्या महाराष्ट्रामधनं लोकांच्या मनामधनं उतरली मग त्यांना वाटलं की लोकसभा निवडणूक जिंकता येणार नाही आम्हाला पंधरा टक्के मतं मिळ मिळाली पाहिजेत किंवा ती कमी पडतायत मग कोणाला घेतलं पाहिजे तर एक असा नेता घेतला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला पंधरा टक्के मतं मिळतील आणि आपण केंद्रामध्ये पस्तीस ते चाळीस सीट निवडून आणू शकू म्हणून त्यांनी कुठलीही विचारांशी काही गोष्ट न करता सगळ्या गोष्टी तडजडी करून त्यांनी अजित पवारांना आपल्या पक्षात घेतलं आणि सरकार स्थापन करून टाकलं म्हणजे या सगळ्यांना तुमच्या समस्यांशी काही देणं घेणं नाहीये तुम्हाला काही द्यावाशी यांची इच्छा नाही आज आपण पाहिलं असेल सिलेंडर मला वाटतं बाराशे रुपये झालाय डाळ दोनशे रुपये झाले बरोबर ना साखर दाव जो शंभर रुपये झाले मला वाटतं टॅमेटो गेले होते दोन शंभर का दीडशे रुपयाला महागाई रोजच्या रोज वाढते परंतु हे सर्व प्रश्न आयरेंडवर आणायचे नाहीत आणि मग अशा पद्धतीचे डोक्यात विषय लोकांच्या घालायचे आणि मग आम्ही काहीतरी वेगळं करतोय अशा पद्धतीत दाखवून दिवस ढकलायचे आणि आपलं हित साध्य करायचं मला तर ह्या सर्व लोकांच्या प्रॉपर्ट्या आपण ह्या ठिकाणी मला वाटतं चेक केलं पाहिजेत इतक्या आमाप वाढलेल्या आहेत गेल्या निवडणुकीत याने प्रतिज्ञापत्र दाखवलेल्या प्रॉपर्टी आणि यांच्या आत्ताच्या प्रॉपर्ट्या इतक्या फरक पडलेला आहे यांना सरकार स्थापन करायचं किंवा सत्तेमध्ये जायचं आहे ते निवड पैसे कमवायला आणि आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या त्या ठिकाणी त्यांचं बस्थान बसवण्यासाठी त्यांना ही सरकार पाहिजे त्यामुळे आपण यांच्याकडे अपेक्षा करण्यात चूक आहे हे फक्त आमच्या कोकणी जनतेला निवडणुकीमध्ये तुमच्या मंदिराला शेड देतो तुम्हाला समाज मंदिर बांधून देतो नारळावरती हात मारून आम्हालाच मतदान होईल अशा पद्धतीची भूमिका करतात आमचा कोकणी माणूस थोडासा भोळा आहे एकदा आम्ही नारळावर हात ठेवला कि मात्र आम्ही बटन मात्र पक्क दाबतो आता आम्ही या ठिकाणी जागर यात्रेमध्ये गाराणं घातलंय वेळेला यांच्यावरती असा बांगी आपण उठवू या निवडणुकीमध्ये यांचा सुकडा आपण साफ करून टाकू एकदा कोकणी माणूस जर का भडकला एकदा कोकणी माणसाने जर का मनात घेतलं तर नव्वद सारखी परिस्थिती होऊन जाईल एका झटक्यामध्ये मनसेचे अनेक आमदार या कोकणामध्ये निवडून येतील आणि जर का आमदार म्हणून मनसेचे या सगळ्या विधानसभेमध्ये लोक गेले तर मात्र कोकणी जन माणसाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही कोकणी माणसाला जे त्यांना हवं आहे ते या ठिकाणी मिळेल त्यांच्या सुखसुविधा मिळतील कोकणात कोकणी जनता जी ह्या महाराष्ट्रामध्ये विकासापासून जी वंचित आहे त्या विकासापासून वंचित असलेल्या माणसाला या ठिकाणी कुठेतरी या राज्यस्तरावरती स्थान मिळेल आज या कोकणातली परिस्थिती काय आहे मला वाटतं पंच्याहत्तर टक्के घरं आमच्या कोकणातली बंद अवस्थेमध्ये आहेत आमचा कोकणी माणूस तरुण दहावी बारावी झाला की बॅग भरतो आणि मुंबईसाठी नोकरीला जातो इथे काय हजार पंधरा दहा हजार पंधरा हजारची नोकरी मिळवतो आणि आपल्या घरचा उदरनिर्वाह करतो म्हणजे नोकरी नाही रोजगार नाही चांगले रस्ते नाहीत प्यायला पाणी नाही आमच्या महिलांचे प्रश्न आहेत शेती चांगली होत नाही त्या होते पण करायला कोण नाही सिंचनाचे प्रश्न आहेत अशा अनेक प्रश्न या कोकणामध्ये आहेत परंतु त्याच्यावरती कोण बोलताना दिसत नाही यांचे विधानसभेतले प्रश्न आपण ऐकले असाल एकमेकाचे कपडे फाडण्याशिवाय दुसरं काय करत नाहीत एकतरी या कोकणातल्या आमदारांनी मला सांगावं या या हायवेवरती एकतरी शब्द या विधानसभेत आणि संसदेमध्ये उच्चारलाय आता गडकरी सारखा माणूस म्हणतो त्यांच्याबद्दल आम्हाला आदर होता परंतु या को मुंबई गोवा महामार्गाची अवस्था पाहिल्यानंतर आमचा आदर कमी झालाय आता आम्ही गडकरी म्हणत नाही आम्ही तर रडकरी म्हणतो त्यांना हे गडकरी हे रडकरी आहेत ते म्हणतात की आता माझे प्रयत्न संपले आता मी, मी काय करू एक काळ त्यांचा असा होता की कॉन्ट्रॅक्टरने जर का चांगलं काम काळ कर केलं नाही तर त्यांना रोड रोडला खाली घालू असं त्यांचं वक्तव्य होतं मग आज तुमची एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर तुमचं शब्द बन बदलले का तुम्ही कोणाच्या दबावामध्ये आहात तुम्ही अमित शहाच्या दबावामध्ये आहात तुम्ही इथल्या सगळ्या ह्या राज्यकर्त्यांच्या दबावमध्ये आहात तुम्ही कोणाच्या दबावामध्ये आहात तुमच्याकडे खाता असताना तुम्ही हवाई पाहणी करता तुम्हाला हवाई पाहणी करून काय दिसणार आहे तुम्ही तुमच्या ह्या रोडवरनं चालला असता तर निदान तुम्हाला कळलं असतं की तुमच्या वजनाला हा हायवे पोषक आहे की नाही आहे तुमच्या वजनाने ह्या रस्त्यावरती खड्डे पडतात की नाही पडत हे कळलं असतं त्यासाठी चालायला पाहिजे होत परंतु गडकरी काही चालले नाहीत हवाई पाहणी केली आणि नुसत्या वल्गाना करतात की आम्ही खड्डे भरू एक लेन करू ते लेन करू यांचे बगल बच्चे आहेत म्हणतात स्वतःला कोकणी राहतात मुंबईमध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पाच पाच सहा सहा वेळा येऊन लवा जमा करून नुसत्या फक्त हातवारी करायचं हे असं करा ते तसं करायचं आणि फक्त पेपरला बातम्या छापून आणायच्या हातवारी करायचं काही नाही आज तिकडे त्यांनी वार्तालापाचा कार्यक्रम केलाय अरे कसला कार्यक्रम वार्तालापाचा करताय चर्चा लोकांशी अरे कसली चर्चा करताय ज्या माझ्या कोकणी माणसाचा करता माणूस गेला अपघातामध्ये त्यांच्या घरात तुम्ही गेलात का ज्या घरातला तरुण कर, करता कमविता गेला अपघातामध्ये त्यांच्या घरी गेलात का अठ्ठावीसशे लोक या हायवेच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले अजून किती लोकांचा मृत्यू तुम्हाला पाहिजे मी मध्यंतर एक वक्तव्य केलं होतं कदाचित त्याला लागलं असेल एखादा यातला मंत्री किंवा नेता जेव्हा अपघातात जाईल त्याच वेळा खऱ्या अर्थानं कोकणी माणसं दुःख यायला कळेल हे दुःख त्यांना कळलं पाहिजे तरच हा हा हायवे आमचा होईल आता हायवे साठी दाद मागायची कोणाकडे प्रत्येकाडे दाद मागायला गेलो आम्ही मो मोर्चे काढतो निवेदन देतो आणि मग मोर्चे आणि निवेदन देताना आम्ही जर का जोरात बोललो तर आमच्यावरती तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल करून आम्हाला दोन दोन महिने आतमे टाकतात तुम्हाला माहिती असेल आमचं आंदोलन गेल्या पाच वर्षापूर्वी याच हायवे संदर्भात एका इंजिनियरला मी त्या पुलाला बांधला होता आता बांधला होता कशासाठी तर निकृष्ट दर्जाचं काम झालं होतं म्हणून परंतु ह्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी राजकारण येऊन मनसे अडचणीची ठरतं म्हटल्यानंतर मला दीड महिना जेलमध्ये टाकला मला जामीन दिला नाही परंतु आम्ही काय मनाने हरलेलं नाही ही सगळी लोक मनाने हरलेली आहेत यांच्याकडे सत्ता पैसा आणि सगळं लोक आहे म्हणून हे यांचा माज आहे ज्यावेळेला हे सगळं निघून जाईल ना तेव्हा रस्त्यावरती लोक यांना फिरू देणार नाहीत रस्त्यावरती यांना खेटरन यांची पूजा करतील जरा सामान्य माणसांच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये या मग तुम्हाला कळेल की त्याची परिस्थिती काय आहे एक एक दोन दोन फुटाचे खड्डे या रस्त्याला पडलेत म्हणजे चंद्रावर आमचं यान गेलं तिथं मोठी विवर आहेत परंतु त्याही पेक्षा जास्त विवर आमच्या हायवेवरती आहेत आता या हायवेवरती बोलायचं झालं था तर बरंच आहे अनेक नेते मंडळी बोलणार आहेत परंतु या तालुक्या जिल्ह्याचे पाल पालकमंत्री म्हणा किंवा गेले अनेक वर्ष आमदार आहेत किंवा खासदार आहेत सुनील तटकरे साहेब यांनी आमच्या साहेबांना म्हटलं होत की फक्त ते मिमिक्री करतात त्यांनी पक्ष बांधायला पाहिजे होत ज्या दिवशी तटकरे साहेब तुमची मिमिक्री आमचे साहेब करतील त्या दिवशी तुमची पळता भुई थोडीवेळी लक्षात ठेवा आम्हाला तुम्ही मिमिक्री गोष्ट सांगू नका तुमचं एक चित्र साहेबांनी काढले ना की तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आमचा आमचा मुद्दा हा या रस्त्याशी आहे आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही आम्हाला कुठल्या निवडणुकासाठी आमच्या आम, आम, निवडणुकांसाठी आम्ही या ठिकाणी नाही गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही लढतोय आणि या पुढसाठी लढत राहू आमचा मुद्दा आज शांततेने आम्ही जागर यात्रा काढली चीनच्या माध्यमातन अतिशय उत्तम लोक रस्त्यावरती उतरले त्यांनी आपली चीड राग व्यक्त केला मला एवढंच सांगायचं ही जी खोटी आश्वासन आहेत यांची एक लेन काय गणपतीपूर्वी पूर्ण होणार नाही यांना गणपतीपूर्वी एक, एक शॉट द्यावाच लागेल हे या ठिकाणी सांगतो कोकणी माणूस काय जो आहे तो गणपतीपूर्वी यांना दिसेल येणाऱ्या दोन हजार चोवीस साठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी आपण गाराण घाला आणि बहुसंख्य आमदार या कोकणामध्ये निवडून आणा एवढी एक वचन एवढी एक आपल्याला आवाहन करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा